नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पी एम पी एलच्या धडकेने एक दुचाकीस्वार ठार तर दुसरा जखमी काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सासवडगावच्या हद्दीत सासवड ते आडपसर रोडवर सिद्धेश्वर मंगल कार्यालयाजवळ ऐश्वर्या हॉटेलसमोर पी एम पी एल बस नंबर एम एच बारा आर एन नाईन झिरो फाईव्ह थ्री ही सासवडक सासवड बाजूकडून हडपसळकडे घेऊन जात असताना हैगईने अविचाराने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून त्याच्यासमोर चाललेला हिरो होंडा शाईन मोटरसायकल नंबर एम एच बारा जे बी चारशे सतरावरील गोकुळ गोविंद गायकवाड व अडतीस वर्ष व त्याचा मित्र सुभाष सोरसे यांना धडक देऊन गोकुळ गोविंद गायकवाड यांचे जागीच मृत्यू व त्याचा मृ मित्र सुभाष चोरसे यात गंभीर जखमी करून दोन्ही वाहनांचे नुकसान केले वगैरेवरून सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सासवड हद्दीतील हडपसर रोडवरील सिद्धेश सिद्धेश्वर मंगल कार्यालयासमोर व ऐश्वर हॉटेलसमोर हा गुन्हा घडलेला आहे बस चालक ज्ञानेश्वर रामचंद्र बनकर राहणार निळूंज तालुका पुरंदर यांच्याविरुद्ध सासोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्वप्नील भाऊसाहेब मोडक व एकोणतीस वर्ष व्यवसाय शेती राहणार वडकी तालुका हवेली यांनी सासोड पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे सदर प्रकरणी सहाय्यक फौजदार आर जे काळवोर यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार एस एम चांदगुडे तपासी अंमलदार आहेत अशा प्रकारची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोली गोलप यांनी पुरंदर न्यूजवर दिली आहे धन्यवाद